पुन्हा एकदा आपलं या नवीन व्हिडिओमधून स्वागत आहे तर पहा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाटीई टीच्या तयारीसाठी सामाजिक शास्त्र या विषयाचे भूगोल इतिहास आणि नागरिक शास्त्रामधील एकूण साठ प्रश्न जे या ठिकाणी दोन हजार वीसच्या परीक्षेमध्ये विचारले जातील तर पायासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी पहा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे तोरणा किल्ला टिंबटिंब खोऱ्यात आहे तर तोरणा किल्ला हा कानद या खोऱ्यामध्ये आहे त्याच्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा टिंबटिंबवा वाढदिवस होता तर पन्नासावा वाढदिवस होता त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास टिंबटिंब असं म्हणतात तर त्या काळाचं प्रागैतिहासिक काळ असं म्हणतात पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कर्ब चौदा कालमापन पद्धती टिंबटिंब या शास्त्रज्ञाने शोधली तर याचा अचूक उत्तर आहे पहा क्रमांक दोन विलार्ड लिवी यांनी शोधली त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरी घाता हे ग्रंथ टिंबटिंब काळातील होत तर मौर्य काळातील होत त्याच्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा तर बुद्धचरित अश्वघोष तर ही जोडी बरोबर आहे पुढचा आहे चौसाच्या लढाईनंतर टिंबटिंबने तीमब शेरशहा हे नाव धारण केले तर शेरखान यांनी शेरशहा हे नाव चौसाच्या लढाईनंतर धारण केलं प्रश्न पुढचा सोन्याचे नाणे मोहोर तांब्याचे नाणे तर तांब्याचे नाणे दाम पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे लोकमान्य टिळकांनी टिंबटिंब सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तर कर्मयोग सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला प्रश्न पुढचा आहे खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा तर घटना कालानुक्रमे लावायच्या आहेत तर।, तर या ठिकाणी पहा पहिली जी काही घटना घडली तर ती मुस्लिम लीगची स्थापना या ठिकाणी एक नंबरला येईल त्याच्यानंतर दुसरी घटना मोर्ले मिंटो सुधारणा कायदा त्याच्यानंतर पाच तिसरी घटना घडली लखनौ करार आणि चौथी घटना मॉटेंग्यू जेम्सफर्ड कायदा तर पा अशा प्रकारे या ठिकाणी पर्यायक्रमांक दोनमध्ये ज्या काही कालानुक्रमे योग्य घटना आहेत त्या लावलेल्या आहेत त्याच्यानंतर पहा प्रश्न पुढचा हे प्राचीन काळी अरब टिंबटिंब होते तर प्राचीन काळी अरब हे निसर्गपूजक होते पर्यायक्रमांक एक प्रश्न पुढचा कायदेमंडळ कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत त्या त्यायोगे समाजात स्वतंत्र समता जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा टिंबटिंब सिद्धांत आहे तर हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न पुढचा आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर या ठिकाणी म्यानमार पोर्तुगीज वसाहत तर ही जी काही जोड्या आहेत ती चुकीची आहे श्रीलंका ब्रिटिश वसाहत इंडो चायना फ्रेंच वसाहत आणि इंडोनेशिया डस डच वसाहत तर या जोड्या बरोबर आहेत प्रश्न पुढचा आहे पा उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते तर उगवत्या सूर्याचा देश असं जे काय वर्णन आहे तर ते जपान या देशाचं केलं जातं प्रश्न पुढचा डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना यांनी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली प्रश्न पुढचा हुतात्म स्मारक टिंबटिंब येथे आहे हुतात्मा स्मारक हे मुंबई येथे आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न पुढचा यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक टिंबटिंब आहेत तर क्रमांक चार बाबा पद्मनजी प्रश्न पुढचा आहे विल्यम फ्रिजगिन या टिमटिम संशोधकाने चलत चित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला तर ब्रिटिश या संशोधकाने पर्याय क्रमांक एक प्रश्न पुढचा आहे गुजरातमधील विजयानिमित्त फतेपूर शिकरी येथे बुलंद दरवाजा याने बांधला अकबर याने हा बुलंद दरवाजा बांधला प्रश्न पुढचा पाम्पई हे संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसेस्थळ म्हणून ओळखले जाते तर रोमन पांपई हे रोमन संस्कृतीतील ठिकाण आहे ते युनेस्कोचे जागतिक वारसस्थळ म्हणून ओळखलं प्रश्न पुढचा आहे पंचायती राजचा टिंबटिंब हा पायाभूत घटक आहे तर ग्रामपंचायत हा पायाभूत घटक आहे प्रश्न पुढचा टिंबटिंब ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते तर स्थायी समिती प्रश्न पुढचा आहे लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या टिंबटिंब इतकी असते पाचशे पन्नास पर्याय क्रमांक तीन प्रश्न पुढचा आहे पंचायती राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता तर राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा तर हा प्रमुख उद्देश आहे त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय टिंबटिंब येथे आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय हेग येथे आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न पुढचा एकोणीसशे पंचेचाळीस साली पंचशील तत्वे टिंबटिंब यांनी मांडली तर पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न पुढचा आहे आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिंबटिंबचे घोषवाक्य आहे तर पर्याय क्रमांक तीन मानवाधिकाऱ्यांचा वैश्विक जाहीरनामा प्रश्न पुढचा आहे इसवी सन बाराशे पंधरामध्ये इंग्लंडच्या राजाला राजाच्या हक्कांवरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला हा करार टिंबटिंब या नावाने प्रसिद्ध आहे तर हा करार मॅग्ना चार्टा या नावाने प्रसिद्ध आहे प्रश्न पुढचा आहे पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही तर कतार कतार या देशामध्ये राजकीय पक्ष नाही प्रश्न पुढचा आहे चीनमध्ये नेहमी टिंबटिंब पक्षाचे सरकार असते तर याचा अचूक उत्तर आहे कम्युनिस्ट या पक्षाचे सरकार असते प्रश्न पुढचा आहे सूर्यमालेत लघुग्रह खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहेत तर पर्यायक्रमांक दोन मंगळ व गुरु प्रश्न पुढचा आहे खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता तर पर्याय क्रमांक चार शनी प्रश्न पुढचा विषु वृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस तर आरोह हो किंवा अभिसरण या प्रकारचा असतो पर्याय क्रमांक दोन प्रश्न पुढचा टिंबटिंब तीब हा सर्वात मोठा महासागर आहे तर पॅसिफिक हा सर्वात मोठा महासागर आहे प्रश्न पुढचा आहे चंद्र पूर्णत झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता चंद्र ज्यावेळेस पूर्ण झाकला जातो तर त्या स्थितीला खगरास चंद्रग्रहण असं म्हटलं जातं प्रश्न पुढचा जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास टिंबटिंब असं म्हटलं जातं तर याला आखात असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन प्रश्न पुढचा किनाऱ्यालगत असलेला समुद्र बुडालेली सर्वात उथळ भाग म्हणजे टिंबटिंब तर भूखंड मंच पर्यायक्रमांक दोन प्रश्न पुढचा जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना हा सर्वात खोल गर्ता आहे प्रश्न पुढचा जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड पर्याक्रमांक दोन आफ्रिका खंड प्रश्न पुढचा आहे टिंबटिंब हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे पर्याक्रमांक तीन हॉलिवूड प्रश्न पुढचा पृथ्वीच्या अंतर्गाव्यामध्ये टिंबटिंब व टिंबटिंब खनिजे आढळतात तर निखेल व लोह ही खनिजे आढळतात प्रश्न पुढचा आहे आग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो सर्पे टाईन हा गॅब्रो या मूळ खडकापासून तयार होतो प्रश्न पुढचा चीनमधील लोएसचे मैदान हे टिंबटिंबच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्मकणांच्या निरी निक्षेपणातून तयार झालेले आहे तर पर्याय क्रमांक चार गोबीच्या वाळवंटातून प्रश्न पुढचा आहे ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती तर डार्लिंग तर मरे नदीची उपनदी ही डार्लिंग आहे प्रश्न पुढचा आहे गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रश्न पुढचा महाराष्ट्र राज्याची स्थापना या दिवशी झाली तर एक मे एकोणीसशे साठ प्रश्न पुढचा दक्षिण महाराष्ट्रातील लोह हो खनिजाचे साठे असलेला जिल्हा तर सिंधुदुर्ग प्रश्नपुढचा बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात तर चतुर्थक व्यवसाय असं म्हटलं जातं प्रश्न पुढचा कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेती प्रकारास टिंबटिंब असं म्हटलं जातं तर सखोल शेती असं म्हटलं जातं प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्र राज्यातील टिंबटिंब अति द्रुतगती एकमेव महामार्ग आहे तर मुंबई पुणे हा अति द्रुतगती एकमेव महामार्ग आहे प्रश्न पुढचा आहे तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग तर याला पूर्व हिमालय असं म्हटलं जातं प्रश्न पुढचा पंजाबचा राज्यपक्षी तर बाज म्हणजे गरुड हा पंजाबचा राज्यपक्ष आहे प्रश्न पुढचा अंबाला हे शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास टिंबटिंब शहर असं म्हणतात तर त्याला विज्ञान शहर असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार प्रश्न पुढचा आहे उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष शिमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वत रांग विंदे विंदे ही प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाते विंध्या पर्वत प्रश्न पुढचा आहे पहा रेषा व स्तंभालेख हे टिंबटिंब आहेत तर एकमितीय आकृती आहे प्रश्न पुढचा आहे अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते तर माउंट अँकान्का गोवा हे माउंट पर्वतातील उंच शिखर आहे प्रश्न पुढचा टांझनिया म्हणजे आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी कोणता तर माउंट किली मांजारो हा मृत ज्वालामुखी हा टांझानियामधील आहे प्रश्न पुढचा खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही तर सांबर सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर नाही बाकीचे गोड्या पाण्याचे सरोवर आहे प्रश्न पुढचा कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि टिंबटिंबला जोडतो तर नोहा स्काटिया तर ला जोडतो प्रश्न पुढचा आहे खालील आकृतीतील धबधब्याचा योग्य क्रमांक कोणता तर या ठिकाणी या आकृतीमधील धबधबा कोणता आहे त्याचा क्रमांक ओळखायचा आहे तर धबधब्याचा योग्य क्रमांक हा पर्याय क्रमांक तीन तर पा या ठिकाणी जो का दाखवलेला भाग आहे तो धबधबा आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण साठ प्रश्न इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्रामधील महत्त्वाचे प्रश्न पाठीमागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आणि पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये पाय विचारले जातील असे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा अशाच प्रकारचे महा महाटी डेच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद